परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली की बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही, देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि मालकी कोणाची नाही आहे, 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पवार 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 हे करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढायचं, लढलंच पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता, वैयक्तिक नव्हतं केलं, परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये ऍडमिट होतो, मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली, स्टेन टाकल्या, फेल झाल्या आणि मी अँब्युलन्समध्ये हा संपूर्ण मी एक कोण चालू संपूर्ण कार्डियक अँब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवार या पालखी दलावर असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवत आहे, तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं. माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीचा नंबर मग ती कोणाची आहे कुठच्या कंपनीची इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. ते ज्यावेळेस महायुतीत आले वेळ मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला, मी भेटलो त्यांना, पण तरीही पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती. नीट बोलायचं नाही कोणाशी, काय कोणाचं काय, घरी कोण धान्य पाठवतं, सगळे आपापल्या पद्धतीने, तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी सगळे तसेच आहेत, पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे. मी दोनमधल्या प्रतिक्रिया सांगतो, अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.